राज्यात आजपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यात ग्रामीण भागातील शाळांची घंटा आजपासून वाजली आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चिंता व्यक्त केली जाते त्यामुळे सरकारकडून स्थानिक प्रशासनाला अंतिम निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या महापालिका क्षेत्रातील शाळांचा निर्णय लांबणीवर पडला आहे नाशिक नागपूर आणि औरंगाबादेत दहा डिसेंबरपासून शाळा सुरू होत आहेत तर मुंबई नवी मुंबईसह इतर महापालिकांमध्ये पंधरा डिसेंबरपासून शाळा सुरू होतील तेव्हाच्या परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे शाळा कुठे आणि कधी सुरू होत आहेत एक नजर टाकूया मुंबई नवी मुंबई ठाणे शहरामध्ये पंधरा डिसेंबरपासून शाळा सुरू होतील ठाणे कल्याण ठाणे ग्रामीण अंबरनाथ बदलापूर पुण्यामध्ये दहा डिसेंबर पासून तर नाशिक नागपूर औरंगाबाद मध्ये सुद्धा दहा डिसेंबर पासून शाळा सुरू होतील राज्यातील शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ शाळा बंद होत्या परिस्थिती आटोक्यात आल्यानं सरकारने आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील ग्रामीण भागामध्ये आजपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू झालेले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे तर सुमारे दीड वर्षानंतर शाळा सुरू होत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे जळगाव धुळ्यासह अनेक जिल्ह्यांमधील शाळेमध्ये मुलांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आलं कोरोनाच्या महामारीनंतर गेल्या पावणे दोन वर्षांनंतर आज अकोल्यामध्ये पहिली ते चौथी या शा वर्गांची शाळा सुरू झालेली आहे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा तुरळक प्रतिसाद पाहायला मिळाला शाळेमध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्क आणि हात सॅनिटाइज करण्यात आले विद्यार्थ्यांकडून शाळेत प्रवेश देताना पालकांचं संमतीपत्र घेण्यात आलं जवळपास सर्व सर्वच शाळांमध्ये संमतीपत्र घेऊन शाळा सुरू करण्यात आल्यात अकोला जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला दिवस आहे शाळेचा बरेच दिवसापासून दिवसा जे काही ऑनलाईन क्लासेस सुरू होते तर मुलांना एक उत्सुकता होती एक आनंदाचं वातावरण आज जो दिवस आहे आज जे त्यांना प्रत्यक्ष क्लासेससाठी आणि शाळेला शाळेत यायला मिळालं तर मुलांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि कोविडच्या सर्व नियमांचं पालन करून आम्ही आजपासून ही शाळा सुरू केलेली आहे आणि मुलांचं तसंच मुलांचं स्वागत करत मुलांना योग्य सूचना देऊन आजपासून ही शाळा सुरू